नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मागचे काही दिवस झालं डिग्रीची सर्व ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. तुम्ही काही फॉर्म भरले देखील असतील, पण मित्रांनो यावर्षी थोडीशी बदल करण्यात आलेली आहे ॲडमिशन प्रोसेसमध्ये. तर मित्रांनो, यावर्षी ई व्हेरिफिकेशनची संकल्पना यावर्षी आणण्यात आलेली आहे. तर आज आपण पाहणार आहोत की ई व्हेरिफिकेशन झालेलं आपल्याला कसं समजणार, ते झालं आहे की नाही झालं. मित्रांनो, या अगोदर असं व्हायचं की आपण स्वतः FC सेंटरवरती जाऊन व्हेरिफिकेशन करत होतो, त्या ठिकाणी आपल्याला ते स्टॅम्प देखील देत होते. त्यावेळेस आपल्याला समजायचं की व्हेरिफिकेशन झालं आहे म्हणून, आणि 100% माझं नाव मेरिट लिस्टमध्ये येणार आहे. पण मित्रांनो, आता ई व्हेरिफिकेशनची सिस्टीम आलेली आहे, त्यामुळे आपल्याला समजण्यासाठी प्रॉब्लेम येत आहेत की आपलं व्हेरिफिकेशन झालं आहे की नाही, किंवा आपला फॉर्म कन्फर्म झाला आहे की नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. आणि मित्रांनो, ग्रेव्हियसच्या संदर्भात देखील खूप सारे क्वेश्चन्स असतील, ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व माहिती समजेल. आणि मित्रांनो, जर का तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्कीच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशाच नॉलेजेबल व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण इंजिनिअरिंगचं पाहणार आहोत. तसं तर फार्मसी आणि इंजिनिअरिंगची प्रोसिजर जवळपास सेमच आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ फार्मसीसाठी देखील प्रिपेअर करू शकता. आणि मित्रांनो, दुसऱ्या ॲडमिशनसाठी देखील जवळपास सेमच प्रोसिजर आहे, तो त्या ठिकाणी देखील तुम्ही हा व्हिडिओ रेफरन्स करू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन जर केलंच असणार आहे, या ठिकाणी ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेटवरती जाऊन आपण लॉग इन करून घ्यायचं आहे. जसंही तुम्ही लॉग इन करा, तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवरती याल. या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला सर्व याच ठिकाणी ऑन करायचे आता. तर या ठिकाणी तुम्ही तुमचं स्टॅटस देखील बघू शकता. तर स्टेप बाय स्टेप आपण सर्व या ठिकाणी पाहणार आहोत की काय करायचं आहे काय नाही. तर मित्रांनो, सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन स्टॅटस जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. या ठिकाणी तुम्हाला असा मेसेज दिसला की तुम्ही समजायचं आहे की तुमचं ॲप्लिकेशन हे व्हेरिफिकेशनसाठी गेलेलं आहे. या ठिकाणी हा जो मेसेज दिसतो आहे, युअर ॲप्लिकेशन इज कम्प्लिटेड अँड सेंड टू FC फॉर ई व्हेरिफिकेशन, असा मेसेज आल्यानंतर आपण समजायचं की आपला फॉर्म हा व्हेरिफिकेशनसाठी गेलेला आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप जी आहे ती आपण या ठिकाणी पाहूयात की आपल्याला यापुढे काय करायचं आहे ते. मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे की असा मेसेज ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपला फॉर्म हा व्हेरिफिकेशनला जाणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर त्या अगोदर जर तुम्हाला काय वाटलं की तुमचा फॉर्म हा चुकलेला आहे, तर तुम्हाला तो एडिट करण्याची गरज आहे. तर तुम्ही अनलॉक करून तो फॉर्म, तुमचा पासवर्ड टाकून या ठिकाणी तुम्ही तो एडिट देखील करू शकता. त्यावेळेस तुम्हाला तुमचा फॉर्म संपूर्ण एडिट करता येईल. आणि ज्यावेळेस असा मेसेज येईल मित्रांनो, युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज पिक्ड फॉर रिव्हेरिफिकेशन अँड लॉकड, इट विल बी व्हेरीफाईड सून, असा मेसेज ज्यावेळेस आपल्याला पाहायला भेटेल त्यावेळेस तुम्ही तुमचा फॉर्म एडिट नाही करू शकणार, कारण हा FC सेंटरकडे ई व्हेरिफिकेशनसाठी गेलेला असतो. तर मित्रांनो, त्यानंतर तुम्ही कुठल्याही पद्धतीचं यामध्ये बदल नाही करू शकत. त्यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस तुमची ई व्हेरिफिकेशनची प्रोसिजर सगळी कम्प्लीट होईल आणि सर्व काही व्यवस्थित असेल, त्यावेळेस तुमच्या डॅशबोर्डला म्हणजेच तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशन स्टॅटसमध्ये आपल्याला अशा पद्धतीचा मेसेज येईल की युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड अँड कन्फर्म, प्लीज चेक द एक्नॉलेजमेंट. ज्यावेळेस आपल्याला असा मेसेज पाहायला भेटेल त्यावेळेस समजायचं की मित्रांनो, आपला फॉर्म हा व्हेरीफाईड झालेला आहे, FC सेंटरनं आपला फॉर्म व्हेरीफाय केलेला आहे, आता आपण याची ॲक्नॉलेजमेंट देखील आपण घेऊ शकतो. मित्रांनो, ज्यावेळेस असं आपल्याला स्टॅटसमध्ये असं पाहायला भेटेल त्यावेळेस बिंदास राहायचं आहे की आता आपलं नाव 100% मेरिट लिस्टमध्ये पाहायला भेटणार आहे आणि आपलं आपण ऑप्शन फॉर्मसाठी एलिजिबल राहणार आहोत. तर मित्रांनो, यानंतर मित्रांनो असं देखील होऊ शकतं की व्हेरिफिकेशनच्या प्रोसिजरमध्ये आपले काही डॉक्युमेंट्स कमी असतील किंवा काही चुकीचे डॉक्युमेंट असतील, तर अशा वेळेस व्हेरिफिकेशन करणारा जो कोणी ऑफिसर असेल, जो कोणी असेल, तो तुमचा फॉर्म हा रजिस्ट्रीमध्ये टाकू शकतो. त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीचं या ठिकाणी पाहायला भेटेल. या ठिकाणी जाऊन तुम्ही क्लिक टू एडिटवरती क्लिक करून तुमचा फॉर्म पूर्णपणे एडिट करून घेऊ शकता. जसं आपण सुरुवातीला फॉर्म भरला त्या पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म पूर्ण एडिट करून घेऊ शकता आणि पुन्हा ई व्हेरिफिकेशनसाठी देऊ शकता. यानंतर मित्रांनो, तुमचा फॉर्म पुन्हा एकदा रिव्हेरिफिकेशनसाठी जाणार आहे. रिव्हेरिफिकेशनमध्ये ज्यावेळेस फॉर्म तुमचा व्हेरीफाय होईल त्यानंतर तुम्ही ॲक्नॉलेजमेंट पुन्हा एकदा काढून घ्यायची आहे.
यानंतर मित्रांनो बरेच वेळेस असं देखील होतं की व्हेरिफिकेशन आपलं कन्फर्म होतं, आपल्याला ॲक्नॉलेजमेंट सुद्धा दिली जाते, पण आपला काही डॉक्युमेंट त्यामध्ये असं खाली मेसेजसुद्धा येतो की आपला डॉक्युमेंट्स ची डेट किंवा ते व्हॅलिड नाही आहे किंवा ते एक्सपायर झालेलं आहे. त्यावेळेस मित्रांनो अशा वेळेस आपल्याला एक गोष्ट करावी लागते. उदाहरणार्थ तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो की हा फॉर्म TFWS फिल केलेला आहे. तर मित्रांनो असं झालं की यामध्ये इन्कम सर्टिफिकेट होतं ते जे अपलोड केलं होतं ते एक्सपायर झालेलं होतं, तर आपल्याला यासाठी 31 मार्च 2021 व्हॅलिड असणारं सर्टिफिकेट लागतं, इन्कम सर्टिफिकेट. तर मित्रांनो अशा कंडिशनमध्ये आपल्याला या ठिकाणी एडिटचं ऑप्शन देखील येत नाही. त्यावेळेस मित्रांनो आपल्याला तुम्हाला खूप प्रश्न पडतील की अशा कंडिशनमध्ये फॉर्म एडिट कसा करायचा. आणि मित्रांनो याची जी ॲक्नॉलेजमेंट मिळणार आहे त्यावर देखील सुद्धा असं मेन्शन केलेलं असतं की अप्लाइड फॉर TFWS, त्यासमोर नो येतं. आणि मित्रांनो त्याचं कारण सांगितलं असतं की ॲज पर द रिक्वायर्ड डॉक्युमेंट हॅज नॉट सबमिटेड. त्यावेळेस मित्रांनो आपल्याला ग्रीवेस फॉर्म फिल करून ग्रीवेससाठी आपल्याला ॲप्लिकेशन पाठवावी लागते. तर मित्रांनो या ठिकाणी आपण ग्रीवेस फॉर्म देखील कसा फिल करायचा तो पाहूयात. ज्यावेळेस आपण सेंड ग्रीवेसवरती क्लिक करा त्यावेळेस अशा पद्धतीचा फॉर्म येईल. या ठिकाणी तुम्हाला ग्रीवेसचा टाईप टाकायचा आहे, त्यानंतर सब्जेक्ट टाकायचा आहे, आणि जे आपण ज्यासाठी ग्रीवेस देतो आहे तो ते डॉक्युमेंट या ठिकाणी अटॅच करून थोडीशी त्यामध्ये डिटेल्स फिल करायची ग्रीवेसची आणि सेंड ग्रीवेसवरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ग्रीवेससाठी तुमचं ॲप्लिकेशन पाठवू शकता. यानंतर मित्रांनो चेक ग्रीवेस स्टॅटसवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या ग्रीवेसचं जो राईज केलं आहे त्याचं स्टॅटससुद्धा या ठिकाणी चेक करू शकता. ज्यावेळेस तुमचा फॉर्म ग्रीवेसमधून चेक होईल त्यावेळेस तुमचा फॉर्म हा व्हेरिफिकेशन टीमकडनं अनलॉक केला जातो. त्यावेळेस मित्रांनो आपल्याला क्लिक हिअर टू एडिट ॲप्लिकेशन फॉर्मचं ऑप्शन या ठिकाणी पाहायला भेटतं. त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी क्लिक एडिटवरती क्लिक करून तुम्ही तुमचे फॉर्म एडिट करू शकता. जे डॉक्युमेंट राहिले ते डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करू शकता, जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे ते. त्यानंतर तुम्ही एकदा फॉर्म सबमिट केला की पुन्हा तो एकदा ई व्हेरिफिकेशनसाठी जाईल व्हेरिफिकेशन टीमकडे. ही सायकल मित्रांनो अशी चालू राहते. ज्यावेळेस तुम्ही तुमचं काही चुकेल, ज्यावेळेस तुमचं काही मिस्टेक होईल त्यावेळेस तुम्ही पुन्हा एडिट करणार, पुन्हा ते ई व्हेरिफिकेशनला जाणार जोपर्यंत तुमचा फॉर्म हा क्लिअर होत नाही. एकदा का तुमचा फॉर्म क्लिअर झाला की पुन्हा मित्रांनो तुम्ही ॲक्नॉलेजमेंट काढून घ्यायची आणि पुन्हा ऑप्शन फॉर्मसाठीची वेट करायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. जर का तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि मित्रांनो काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा, नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय करण्याचा प्रयत्न केला जाईल. चला तर मित्रांनो मग भेटूयात अशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.